पवार यांना अर्थखातं देण्यावरती अखेरीस शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडचं सगळ्यात मोठं खातं हे अजित पवार यांच्याकडे जात आहे हे नक्की आहे. महायुतीमध्ये नव्यानं दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थखात्यासोबतच सहकार खातं सुद्धा मिळू शकतं. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी येईल, तर छगन भुजबळांना अन्न आणि औषध पुरवठा खातं मिळण्याचा अंदाज आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय आणि युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाईल अशी शक्यता सध्या व्यक्त होते आहे. अधिक माहिती देण्यासाठी राजू सोनावणे आपल्यासोबत आहेत. राजू, अगदी थोडक्यात कोणकोणती खाती राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे, शिक्कामोर्तब कोणत्या खात्यांवर होत आहे? जनता पाहतो आपण मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जवळपास 11-12 दिवस उलटलेले आहेत. राष्ट्रवादी नव्याने महायुतीमध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहे, मात्र अद्यापही खाते वाटप जे आहे ते झालेलं नाही. मात्र कुठंतरी ही चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि ज्यासाठी राष्ट्रवादी असतील किंवा अजित पवार आग्रही होते ते अर्थ खातं अजित पवारांना देण्यावरती जे आहे ते शिक्कामोर्तब झालेलं आहे. आणि त्याच्या पाठोपाठ दुसरं सहकार खातं एक मोठं आहे, ज्यामध्ये भाजपला अतिशय महत्त्वाचं आहे, कारण केंद्रातसुद्धा नव्यानं हे खातं तयार करण्यात आलेलं आहे. ते खातंसुद्धा राष्ट्रवादीला मिळण्याची जी आहे ती दाट शक्यता वर्तवली जाते. दिलीप वळसे पाटील यांना हे खातं मिळण्याची शक्यता आहे. अन्न व नागरी पुरवठा हे छगन भुजबळ यांना मिळण्याची शक्यता आहे. हेच खातं आपण पाहिलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे हेच खातं होतं आणि आता पुन्हा एकदा तेच खातं त्यांच्याकडे त्यांना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभाग असेल, महिला व बालकल्याण असेल, युवक व क्रीडा खातं जे आहेत अशी खाती जी आहेत ती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. कदाचित आज संध्याकाळपर्यंत जे आहे त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र अर्थ खातं जे आहे ते मिळू नये यासाठी शिवसेना जी आहे ती आग्रही होती. आणि एकदा आपण उघडपणे शिवसेनेच्या आमदारांची नाराजी सुद्धा पाहायला मिळालेली होती. अखेर अजित पवारांना दिल्लीवारी करावी लागली आणि अर्थ खात्यावरती जे आहे ते शिक्कामोर्तब झालेलं आहे. अर्थ खातं आणि सहकार ही दोन महत्त्वाची खाती जी आहेत राष्ट्रवादीला मिळालेली आहेत आणि आणखी किती खाती राष्ट्रवादी आपल्या पत्रात पाडून घेते हे पाहणं महत्त्वाचं राहील. यानंतर धन्यवाद राजू या अपडेट्स बद्दल. आणि आमदारांच्या अपात्रतेविषयी ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडेल. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी.